नमस्कार मी सोनाली आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज आपण बोटनेक ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत तर ह्या ब्लाऊजमध्ये ना बॅक बोटनेक आहे आणि फ्रंट डीपनेक आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कटिंग स्टिचिंग संपूर्ण दाखवलेलं आहे काय बदल करायचे हे तुमच्या लक्षात येईल व्हिडिओ जर पूर्ण पाहिला तर या इथे मी अस्तर घेतलेला आहे सगळ्यात आधी आपण बॅकसाइडचा पार्ट जो आहे तो कट करून घेऊया तर उंचीमध्ये साधारणतः एक इंच मी वाढवलेलं आहे बंद बाजूकडून उंची टाकलेली आहे ब्लाऊजची एक इंच वाढवलेला आहे त्यानंतर शोल्डर जेवढे आहे त्याचा हाफ घेतलेला आहे तर चौदा इंच शोल्डर आहे ठीक आहे तर त्याचं मी अर्ध सात इंच घेतलेला आहे आणि मुंडा जो आहे तो मी साडेसात इंचावर मार्क केला आहे छत्तीससाठी आपण नेहमी साडेसात इंच मुंडा घेतो आणि मुंड्याची मी सरळ लाईन आखून घेतली त्यानंतर आपल्याला इथे तीन इंच गळारुंदीवर मार्क करायचं आहे आणि शोल्डर आर्महोलच्या बाजूला शोल्डर उतार द्यायचा आहे आणि ही लाईन क्रॉस आखून घ्यायची ठीक आहे त्यानंतर छातीचं मार्किंग छातीचा चौथा भाग फुल बस्ट नऊ आहे म्हणजे छत्तीस आहे चौथा भाग त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन त्यानंतर कमरेचं मार्किंग कमरेचा चौथा भाग पाठीमागे एक इंच टक्स आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन जेवढं आपण छातीत घेतलं आहे तेवढंच आपल्याला बॉटमला पण घ्यायचं आहे त्यानंतर पाठीमागच्या मुंड्याचा आकार कॉर्नरपासून पाऊण इंचावरती द्यायचा आहे आणि फिटिंगच्या बाजूला थोडंसं खाली घ्यायचं आहे जेणेकरून फिटिंगमध्ये ना ब्लाउज खूप टाईट होत नाही आणि हात वर खाली करायला त्रास होत नाही अशा पद्धतीने जर के तुम्ही केलं तर ठीक आहे तुम्हाला हवं तर तुम्ही इथे मुंड्याचा आकार आर्मोल सुद्धा देऊ शकता आता इथे मी वरती अर्धा इंच मार्जिन सोडून मुंडा मी चेक केला तर बरोबर पावणे आठ इंच म्हणजे साडे पंधरा इंच याचा मुंडा आहे तुम्हाला कमी हवा असेल छत्तीस छातीमध्ये बऱ्याचदा कमी होतो जास्त असतो तर तुम्ही तो कमी जास्त करू शकता म्हणजे जी उंची घेतली मी साडेसात ती तुम्ही वाढवू सुद्धा शकता कमी सुद्धा करू शकता ओके सो त्यानंतर तुम्हाला इथे काय करायचंय गळारुंदी किती घ्यायची हे कळत नाही तर शोल्डरच्या बाजूने म्हणजे शोल्डर पट्टी जेवढी हवी त्यामध्ये पाऊण इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आणि उरलेली जे असणारे तुमची गळारुंदी असणारे त्यानंतर इथे पाठीमागच्या साईडला आहे ना मला तीन इंचाचा टक्स सॉरी अडीच इंचाचा बॅकने खावा आहे तर तो, तो मी तीन इंचावर मार्क केला आणि जेवढी वरती गळारून आली तेवढी मी खाली मार्क केली आणि चौकोन तयार करून घेतला तर याचा आहे ना बॅक पॅटर्न मी सेपरेट शेअर केलेला आहे जर तुम्ही अजून बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते आणि आज फक्त आपण कटिंग आणि फ्रंट पार्टचं स्टिचिंग आणि पूर्ण फिटिंग वगैरे बघणार आहोत सो मी बॅक पार्ट जो आहे तो आहे असा मी कट करून घेतला आहे आणि त्यानंतर थोडी दुसरी बाजू घेतली बंद बाजूच्या साईडनेच जर तुम्ही बोटनेकच करणार असाल फ्रंटला तर आहे तसा पार्ट तुम्ही छापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला फ्रंट पार्टचं मार्किंग करायचं आहे पण आता फ्रंट पार्टला आपण ना डीपनेक करणार आहोत तर जेवढं शोल्डर घेतले त्याच्यातून मी एक इंच मायनस केलं म्हणजे सात घेतलंय तर मी इथे सहा इंचावर मार्क केलं जेणेकरून पुढचा जो गळा आहे जास्त पसरत नाही ठीक आहे तर प्रत्येक मापामध्ये हे चेंजेस असणार आहेत तर पुढे मी तुम्हाला प्रत्येक मापाचे चेंजेस मी कसे करायचे ते सुद्धा सांगणार आहे खोली जेवढी घेतलेली आहे मुंड्याची उंची तेवढीच पाठीमागे घेतली तेवढीच इथे टाकली मी साडेसात इंचावरती आणि इथे सुद्धा मी शोल्डर उतार देऊन घेतलेला आहे ठीक आहे तर इथे फक्त एक चेंजेस करायचे कॉर्नरपासून पाऊण इंचावर मार्क केलं आणि मध्य घ्यायचा आर्म त्याच्यातून पाव इंच आतमध्ये जायचं आणि अशा पद्धतीने शोल्डरला एक लाईन आखायची आणि अशा पद्धतीने त्या मुंड्याला कर्व द्यायचा आहे थोडेसे काही बदल आहेत जे तर तुम्ही केले तर पुढचा आणि पाठीमागचा जो नेक आहे तो खूप सुंदर फिटिंगला बसेल आता इथे छातीचं चा मार्किंग मी केलं चौथा भाग प्लस दीड इंच त्यानंतर इथे उंचीचं मार्किंग केलं आता पाठीमागे आपण एक इंच वाढवलेलं आहे उंचीमध्ये इथे आपल्याला दीड इंच वाढवायचं आहे ठीक आहे ही गोष्ट लक्षात ठेवा हे झाल्यानंतर शोल्डरला आपल्याला गळारुंदी पहिली आपल्याला इथे फायनल करायची तर सेम पाठीमागे जसं आपण केलं शोल्डर पट्टी प्लस पाऊण इंच मार्क करायचं आणि उरलेली तुमची फ्रंट साईडला गळारुंदी राहणार आहे उंचीमध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं जेवढी वरती गळारुंदी आली तेवढीच बॉटमला टाकायची कंपल्सरी चौकोन तयार करून घेतला आणि पुढच्या गळ्याचा मी आकार देऊन घेतला आता इथे तुम्हाला येणारे टक्स पॉईंट तर टक्स पॉईंट जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला काय करायचं छातीचा चौथा भाग प्लस एक इंचावरती मार्क करायची शोल्डरपासून टक्सची उंची टाकायची तुम्हाला इथे त्यानंतर छत्तीस इंचापर्यंत कंपल्सरी साडेतीन इंच तुम्ही मधला आडवा टक्स घेतला तरीसुद्धा चालणार आहे तर जेवढा आडवा टक्स घेतलाय तुम्ही मध्यात तेवढा कमरेला तुम्हाला अर्धा इंच मायनस आहे आणि एक सरळ लाईन आखून घेतली त्यानंतर टक्सची रुंदी जी आहे ती मी इथे दोन इंच घेतली तुम्ही बऱ्याचदा अडीच पण घेऊ शकता त्यानंतर कमरेच्या बाजूने मी एक इंचावर मार्क केलं ठीक आहे आणि आर्मोलला प्रिन्सेस आकार द्यायचा आहे त्यासाठी आर्मोलचा कर्व आहे तिथून अर्धा इंचावरती मी मार्क करून आर्मोलला कर्व दिला त्यानंतर आता कमरेचं मार्किंग बघा मी टक्स मायनस केला आणि हुकलूक पट्टीपासून सव्वा सात इंचावर मार्क केलं पुढे दीड इंच शिलाई मार्चिन अशा पद्धतीने बऱ्याच जणींना कन्फ्युजन होत होतं की जे मी टक्स मायनस कसा करत होते तो, तो मी तुम्हाला इथे डायरेक्ट दाखवला आणि फ्रंट साईडला आपल्याला अर्धा इंच आपण जे दीड इंच पुढे घेतलं होतं ते फक्त फ्रंट साईडमध्ये अर्धा इंच आपल्याला कमी करायचंय आणि नंतर जेव्हा स्टिचिंगच्या पार्टमध्ये आपल्याला ते बॅक साईड जो आहे तसा कट करायचा ते पुढे तुम्हाला कळेलच त्यानंतर इथे बघा मी फिटिंगच्या बाजूला अर्धा इंच वाढवलं कारण आपण डायरेक्ट फॅब्रिकवरती कटिंग करतोय सो टक्समध्ये आपलं थोडंफार जाणार आहे त्यानंतर फ्रंट हुक बनवतोय त्यामुळे हुकलुक पट्टीच्या बाजूला सुद्धा बघा मी पाव इंच अशा पद्धतीने वाढवून घेतलेला आहे जसं की मी आपण जो मध्य फोल्ड केला होता तो मी फक्त फाटीमागचा भाग थोडासा पुढे घेतलाय क्लिअर आता मी इथे नेक कट करून घेतलेला आहे आता तुम्हाला हा पार्ट जो आहे तो एकच ब्लाऊज बघून आणि एकदाच ब्लाऊज बघून कळणार नाही रिपीट तुम्ही व्हिडिओ जर बघितले तर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील खूप छोट्या छोट्या मी स्टिप्स सुद्धा यामध्ये दिलेल्या आहेत पण आता तुम्ही एकदा व्हिडिओ बघून ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येणार नाहीये ठीक आहे आता मी फ्रंट पार्ट जो आहे म्हणजे पट्टीच्या भागाकडून आम्ही मा मायनस केलेला आहे अर्धा इंच पण आपण फिटिंगच्या पार्टकडून मायनस नाही केलेलं ते तुम्ही स्टिचिंगच्या पार्टमध्ये तुम्हाला ते पूर्ण बघायला मिळेल सो स्टिचिंग पण आपण पुढे कंटिन्यू करतोच आहे याचं ठीक आहे तर बघा मी अशा पद्धतीने व्यवस्थित टक्स वगैरे मी कट करून घेतला आणि फ्रंट हुक असल्यामुळे मधला पार्टसुद्धा मी कट केला आता आपण बाहीचं कटिंग करणार आहोत तर बाही याची छोटी आहे ठीक आहे तर रेग्युलर आता बऱ्याच जणींनी मला हे आपण कमेंट केल्यात की बोटनेकमध्ये बाहीचं कटिंग वेगळं असतं का तर नाही आपण रेग्युलर कटिंग करतो तसंच कटिंग करायचं आहे छातीचा चौथा भाग घ्या बोटनेकमध्ये एवढंच की तुम्हाला अर्धा इंच मायनस नाही करायचं आहे चौथा भाग घ्या कमी पडली तर तुम्ही कमी शक्यतो पडणार नाही पण जास्त झाली तर तुम्ही कट करू शकता ठीक आहे तर मुंडाखोली मी इथे अडीच इंच घेतलेली आहे आणि उंचीमध्ये शिलाई मार्जिन एक इंच वाढवलेलं आहे ठीक आहे तर मी इथे नऊ इंचावर बघा बरोबर मार्क केलं दीड इंच आतमध्ये घेतलं आणि अशा पद्धतीने जशी आपण रेग्युलर बाही कट करतो तशीच मी इथे बाही कट केलेली आहे मार्कसुद्धा तशीच केलेली आहे कॉल क्रॉस लाईन आखली आणि पाठीमागे आणि पुढे अशा पद्धतीने मार्किंग केलं की दोन्हीतलं अंतर पावणे इंच येईल खूप सुंदर बसते ही बाई सुद्धा फिटिंगला सेम ह्या पद्धतीने जर केली तर मी इथे सुद्धा बाहीचा मुंढा सुद्धा चेक केला तर बरोबर पावणे आठ आलेला आहे आणि इथेसुद्धा मी अस्तरची बाही कट करून घेतली त्यानंतर मेन फॅब्रिकवरती मी बॅक पार्ट ठेवून कट केला आणि मग आता फ्रंट पार्ट जसे ऍडजस्ट होतील तसे आता हे फ्रंट पार्ट जो आहे तो आपला फ्रंट हुक आहे त्यामुळे तो काही बंद बाजूकडे कट करायची गरज नाही सो मी आहे तसा जसं ॲडजस्ट होईल मी तसं कट करून घेतलेलं आहे स्लीव्स शक्यतो नेहमी उभ्याच कापडावरती काढायच्या जेणेकरून त्याच्यामध्ये गोळ कमीत कमी येण्यासाठी प्रयत्न होतील अशा पद्धतीने कटिंग झाल्यानंतर आता आली आहे मी मशीनवरती स्टिचिंगला तर इथे बॅक पार्ट जो तो बगा आहे तो बघा तुम्ही मी पूर्ण रेडी करून दिलेला आहे व्हिडिओ लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे नक्की चेक करा बघायचा असेल तर आणि उरलेले पार्ट जे आहेत ते आता व्यवस्थित आपण जॉईंट करून घेणार आहोत तर फ्रंट पार्टसाठी कटोरीचा जो साईडचा सा पार्ट आहे तो लेफ्ट आणि राईट व्यवस्थित ठेवून घ्यायचा अस्तर स्टिच करून घ्यायचं एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर हुकलुकपट्टीच्या बाजूचा जो सुधा पार्ट आहे तो सुद्धा व्यवस्थित लेफ्ट राईट ठेवून व्यवस्थित स्टिच करून एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे ओके आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपण कर्व शेप जोडणार आहोत तर अशा पद्धतीने ठीक आहे सो जोडताना तुम्हाला नेहमी खालच्या बाजूने जोडायचा आहे तर कुठला तरी एक पार्ट घ्या जो तुम्हाला खालच्या बाजूने व्यवस्थित जोडता येईल तो पार्ट घ्यायचा आणि तो पाव इंच शिलाई मार्जिन घ्यायचं ठीक आहे आपण अर्धा इंच वाढवलेलं आहे ना पुढे सो दोन्ही बाजूने छान पाव पाव इंच केलं तर बरोबर आपण जे अर्धा इंच वाढवलेलं आहे फिटिंगच्या बाजूला ते यामध्ये व्यवस्थित जाईल आणि याचासुद्धा पफ छान येतो ब्लाउज घातल्यानंतर फिटिंगला छान बसतो याचा सुद्धा बघा किती सुंदर आलेला आहे तर अशा पद्धतीने मी हे टीप टाकून घेतलेली आहे आता ह्याच्यावरती मी दाब टीप देणार आहे हे ऑप्शनल आहे नसेल तुम्हाला द्यायची तर नाही दिली तर तीसुद्धा चालेल तर मी इथे दापटीप टाकून घेतली ठीक आहे मुंढ्याचा आकार पण बघा किती सुंदर आलेला आहे व्यवस्थित आता इथे मी मुंढ्याच्या बाजूला टक्स नाही घेतलेला आहे बऱ्याच ब्लाऊजमध्ये मी घेते पण मी शक्यतो डीपनेकमध्ये घेते कारण डीपनेकमध्ये पुढच्या मुंढ्याला घोळ येतो शक्यतो आणि बोटनेकमध्ये शक्यतो येत नाही त्यामुळे मी बऱ्याचदा घेते बऱ्याचदा टक्स घेत नाही तर ऑप्शनल आहे तो टक्स मी नेहमी तुम्हाला कटिंगमध्ये सांगते सो मी अशा पद्धतीने हे दोन्ही बाजूचे व्यवस्थित टक्स टाकून घेतले आणि हे पाट बघा मी पुन्हा कमरेचा पाट इथे मी मोजून घेतला हुकलूक पट्टीच्या बाजूला पाव इंच सोडून मी सव्वा सात आणि पुढे दीडचं तेवढं बरोबर उरलेलं आहे आपलं आता बाही सेम अस्तरची बाही जोडतो तशीच इथे सुद्धा बाही जोडून घ्यायची आहे लेफ्ट आणि राईट ठेवली मी अस्तरची बाही सरळ भागावर ठेवून अर्धा इंच खाली दुमडून घेतली स्टिच टाकून घेतली आणि सरळ करून दाब टिप टाकलेला आहे आणि अगदी उलटवून त्याला साईड टीप टाकून कट करून घेतलेलं बाही आहे बाहीसुद्धा लेफ्ट आणि राईट व्यवस्थित तयार झाली आहे आता मेन गोष्ट आली ती म्हणजे फ्रंट साईडला आपल्याला हुक आणि आयपट्टी तयार करायची आहे त्यानंतर गळ्याला फिनिशिंग आणि बॉटमला फिनिशिंग द्यायचं आहे तर हुक आणि आयपट्टीसुद्धा सेम पद्धतीने आपल्याला करायची आहे ती म्हणजे उजव्या ब्लाऊजच्या डाव्या बाजूला हुक पट्टी आणि उजव्या बाजूला आयपट्टी आयपट्टी ही मी मेन फॅब्रिकचीच घेणार आहे ती उलट्या बाजूने जोडायची त्यानंतर मी काय केलं इथे बॉटम साईडला आपल्याला इथे सुद्धा फिनिशिंग द्यायचं आहे तर बॉटम साईडला फिनिशिंग देण्यासाठी मी पट्ट्या काढल्यात आणि हुक आणि आयपट्टी जी आहे ती इक्वल आली की नाही ते सुद्धा मी चेक केलं व्यवस्थित आणि ह्या ज्या पट्ट्या काढल्यात त्या पट्ट्यांना मी पाविंचं इंच दुमडून आधी घेतलेलं आहे आता ह्या पट्ट्या जोडण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे बॅक पार्टचा साईड पार्ट घ्यायचा आहे आणि तो ह्यावरती ठेवून व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे जसं मी तुम्हाला म्हणाले आपण अर्धा इंच कट केलं नव्हतं हो तर ते इथे कट करावं लागलं आहे मला सो मी शिलाई मार्जिन सोडून अर्धा इंच उरलेला भाग मी कट केलेला आहे ठीक आहे व्यवस्थित लक्षपूर्वक बघितलं असेल तर लक्षात आलं असेल तुमच्या आणि त्यानंतरच तुम्हाला बॉटम साईडला फिनिशिंग द्यायचं आहे नाहीतर काय होणार आहे फिटिंगचा पार्ट तुमचा बॅक साईडचा छोटा आणि फ्रंट साईडचा मोठा होऊ शकतो ही गोष्ट लक्षात घ्या जर हा तुम्ही व्हिडिओ अगदी न स्किप करता व्यवस्थित बघितलात आणि हा ब्लाऊज जर तुम्ही स्टिच केला तर हा ब्लाऊज खूप सुंदर बसणार आहे फिटिंगला आता एका साईडचं जर आपण बॉटमला फिनिशिंग दिली आहे तर लगेच दुसरी साईड पण चेक करायची जेणेकरून तुमचे दोन्ही पार्ट इक्वल येतील अशा पद्धतीने तर बघा मी चेक केलं आणि मार्किंग करून घेतलं जेणेकरून दोन्ही पार्ट आपले सारखे येतील ठीक आहे त्यानंतर गळ्याला आपल्याला आता इथे फिनिशिंग द्यायचं तर इथेसुद्धा मी पट्टीत जोडणार आहे तर मेन फॅब्रिक जे आहे त्याच्या क्रॉस पट्ट्या काढलेल्या आहेत आणि गळ्याला मी पट्टी देऊ जोडून घेतलेली आहे त्यानंतर शोल्डर जोडताना मी नेहमी तुम्हाला बघा तुम्ही जोंदे क्रिएशन चॅनलवरती ह्या आधी पण व्हिडिओ जर बघितले असतील तर मी गळापट्टी जी आहे जी जोडल्यानंतर अशा पद्धतीने फिनिशिंग दाखवते सेम त्या पद्धतीने मी फिनिशिंग केले किंवा के तुम्ही डायरेक्ट जर पट्टी जोडणार असाल डायरेक्ट शोल्डर जोडले तरीसुद्धा चालतील पण मी काय केलं जी फ्रंट साईडला पट्टी होती ती शोल्डरच्या शोल्डरला तिथे नो फिनिशिंग यावं म्हणून मी त्यावरती फक्त उम उलटवून घेतलेली आहे शोल्डर जोडून झालेत आता बाही जोडायची तर बघा इथे कुठेही बाही कमी पडणार नाही आपल्याला तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही आधी चेक करून घ्या तर मी व्यवस्थित इथे चेक केली बाही कुठेही कमी नाही पडते ठीक आहे तर मी बाही व्यवस्थित जोडून घेतली आता बाही जोडून झाल्यानंतर बोटनेकमध्ये शक्यतो प्रेस बटन जोडायची गरज नसते त्यामुळे मग मी लगेचच इथे फिटिंगला घेतलं आहे तर सरळ भागा सरळ भागावरती ठेवलेला आहे अगदी व्यवस्थित आणि फिटिंगचा पार्ट जो आहे सरळ भागाचा मी जोडून घेतला आणि <coughs> <coughs> आतल्या भागावर पण कडेने एक टिप टाकून घेतली आता येते मेन फिटिंग तर फिटिंग करताना बघा इथे बाहीचा बरोबर अर्धा त्यानंतर मुंढ्यातून दीड इंच आणि कमरेचा चौथा तर अशा पद्धतीने मी तीन मार्किंग केले तर हे मार्किंग बघा अगदी म्हणजे अगदी सरळ आलेले आहेत त्यामुळे इथे सुद्धा बोटनेकमध्ये सुद्धा फिटिंगची लाईन सरळ आलेली आहे आपली ठीक आहे त्याच्यानंतर लगेचच त्याच्या बाजूला आतल्या बाजूला एक फिटिंगची एक्स्ट्रा लाईन तुम्ही टाकून घेऊ शकता जी टीप तर अशा पद्धतीने आपल्या एक साईडचं सा फिटिंग झालेलं सा आहे दुसऱ्या बाजूचं मी सेम पद्धतीने फिटिंग करते आता इथे थोडासा आपल्याला पाठीमागचा जो शोल्डरचा भाग आहे तो जास्त झाला तर तो मी कट केला अगदी एक रेश इतकं अंतर आलं तर ते मी कट केलेलं आहे आणि दुसऱ्या भागालासुद्धा मी बाही जोडून घेते तर बाही जोडताना मी इथे बरोबर तीन रेषा इतकं अंतर घेतलं अर्धा इंच घेतलेलं नाही आहे आता इथेसुद्धा सरळ भागावरती पहिली टीप टाकून घेतली त्यानंतर उलटवून मी आतल्या भागावरती एक टीप टाकली आणि फिटिंग करून घेतली सो पूर्ण ब्लाऊजचं आपल्या फिटिंग झालेलं आहे आणि तुम्हाला मी दाखवते पूर्ण ब्लाऊज खूप सुंदर झालेला आहे पपसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि एकदम सिम्पल असा बॅक बोटनेक आणि फ्रंट डीपनेक असा हा ब्लाउज आपला पूर्णपणे तयार झालेला आहे सो कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा बघा मी कफ टाकल्यानंतर पफ खूप सुंदर आलेले उठून आणि ब्लाऊजसुद्धा खूप छान होतो फिटिंगला पण शक्यतो बोटनेक जेव्हा शिवताल तेव्हा बोटनेकच्या ब्लाऊजची उंची तुम्हाला जास्त घ्यायची आहे सो so, कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्युचरमध्ये येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी घंटेचं बटन जरूर प्रेस करा चला पुढच्या छानशा अशा एखाद्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा लवकरच भेटणार आहोत आणि आता मी बोटनिकची सिरीज सुरू केलेली आहे त्यामुळे सर्व मापाचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत सो पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आपण लवकर भेटूयात बाय बाय